नमस्ते मित्रांनो, मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मानसशास्त्रामधील अवधान हा टॉपिक बघणार आहोत. याआधी आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा आय बटनवरती देईल डाव्या साईडला, तर जाऊन चेक करा. तसेच हे नोट्स तुम्हाला TET साठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात किंवा उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज ते मला कमेंट करा. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. तर अवधान म्हणजे काय? तर एखादी विशिष्ट गोष्टीवर किंवा वस्तूवर जाणीव केंद्रित करणे म्हणजे अवधान होय. काय सांगितलंय? एखाद्या विशिष्ट गोष्टीवर किंवा वस्तूवर जाणीव केंद्रित करणे म्हणजे अवधान होय. अवधानाचे प्रकार, तर अवधानाचे प्रकार बघूयात. पहिला आहे अनैच्छिक अवधान, दुसरा आहे ऐच्छिक अवधान, आणि तिसरा आहे अभ्यस्त अवधान. तर पहिलं अवधान बघूयात, अनैच्छिक अवधान. आपली इच्छा असो किंवा नसो, एखाद्या गोष्टीकडे आपले लक्ष केंद्रित होते, अशा प्रकारच्या अवधानाला अनैच्छिक अवधान असे म्हणतात. नावामध्येच आहे अनैच्छिक, इच्छा नसलेले, म्हणजे इच्छा असो किंवा नसो त्या गोष्टीकडे आपले लक्ष केंद्रित होते. पुढे आहे बाह्य उद्दीपकातील आकर्षक, भव्य, दिव्य, उद्दात्त, चमत्कृतीपूर्ण गुणधर्मामुळे या प्रकारचे अवधान खेचले जाते. उदाहरणार्थ चित्रांचे सुटे भाग, बडबड गीते, कृती गीते, रंगीत खडूंची चित्रे, खेळ. लहान मुलांचे अवधान अनैच्छिक असते. हा खूप महत्त्वाचा टॉपिक, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लहान मुलांचे अवधान हे अनैच्छिक असते. पुढे आहे ऐच्छिक अवधान. नावामध्येच आहे इच्छा असलेली, ऐच्छिक अवधान. एखाद्या विषयाकडे, गोष्टीकडे इच्छापूर्वक दिलेले लक्ष म्हणजे ऐच्छिक अवधान होय. मुळात आकर्षक नसलेल्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणून ऐच्छिक अवधानात इच्छाशक्तीचा वापर करावा लागतो. या प्रकारात अभ्यासाचे, विषयाचे महत्त्व पटलेले असेल तर सहेतुकपणे इच्छाशक्तीने विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देतो. तर पुढे आहे अभ्यस्त अवधान. सुरुवातीला एखाद्या विषयाकडे हेतू परस्पर लक्ष द्यावे लागते, नंतर यश मिळत गेल्याने आवड निर्माण होते व त्या विषयाकडे सहज लक्ष दिले जाते. कालांतराने त्या विषयात किंवा कामात ती व्यक्ती रमून जाते. अशा प्रकारे अभ्यासाने किंवा सवयीने दिलेले अवधान म्हणजे अभ्यस्त अवधान होय. काय सांगितले? तर अभ्यासाने किंवा सवयीने दिलेले अवधान म्हणजे अभ्यस्त अवधान होय. हे अवधान अभिरुचीवर अवलंबून असते, त्यामुळे या अवधानाच्या प्रकारात व्यक्ती घडून जाते. उदाहरणार्थ शास्त्रज्ञ असतील किंवा गायक असेल, चित्रकार असेल, संशोधक असेल, वादक, कलावंत, या प्रकारचे अवधान सर्वात श्रेष्ठ मानले जाते. पुढे आहे स्मरणशक्ती. आता स्मरणशक्ती ही पूर्वी घेतलेला अनुभव आठवून उपयोगात आणणारी मानसिक प्रक्रिया आहे. काय सांगितले? स्मरणशक्ती म्हणजे स्मरण हे पूर्वी घेतलेले अनुभव आठवून उपयोगात आणणारी मानसिक प्रक्रिया आहे. त्यातील पहिला टप्पा आहे ग्रहण, किंवा आपण त्याला संस्करण म्हणतो. पुढे आहे दुसरा आहे धारणा, त्यालाच आपण संग्रहण म्हणतो किंवा आपण त्याला संग्रहण म्हणतो. तिसरा आहे प्रत्यावरण, किंवा त्याला आपण आठवणे असे म्हणतो. आणि प्रत्याभिज्ञान, त्यालाच आपण ओळखणे असे म्हणतो. हे आहेत चार प्रकार स्मरणशक्तीचे टप्पे. तर पहिला टप्पा बघूयात, ग्रहण, त्यालाच आपण संस्करण म्हणतो. ज्ञानेंद्रियामार्फत घेतलेले अनुभव मेंदूपर्यंत मज्जातंतूमार्फत पोहोचले जातात, परंतु अनुभवाचा
मनपटलावर ठसा उमटतो त्याला आपण ग्रहण किंवा संस्करण असे म्हणतो। काय सांगितले? ज्ञानेंद्रियांमार्फत घेतलेला अनुभव मेंदूपर्यंत मज्जातंतूमार्फत पोचले जातात। प्रत्येक अनुभवाचा मनपटलावर ठसा उमटतो त्याला ग्रहण किंवा संस्करण असे म्हणतात। पुढचा जो आहे ते दुसरा आहे टप्पा, तो धारणा म्हणजे संग्रहण या विषयी आहे। यामध्ये ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेल्या अनुभवाची जाणीव जपणूक करणे जतन करणे म्हणजे धारणा होय। पुन्हा एकदा बघूयात, ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेल्या अनुभवांची जपवणूक करणे किंवा जतन करणे याला आपण धारणा असे म्हणतो। आता मेंदूवरील पेशीवर उमटणारे ठसे जितके दीर्घकाळ टिकतील तितकी धारणा पक्की होते। मेंदूच्या कार्यक्षमतेवर धारणेची क्षमता वा तीव्रता अवलंबून असते। आता कारक कौशल्यांची धारणा दीर्घकाळ टिकते। वार्धक्य, मेंदूवरील आघात, थकवा इत्यादी कारणांमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊन धारणाशक्ती दुर्बल बनते। ही झाली धारणा। तिसरा टप्पा आहे तो आहे प्रत्यावहन, किंवा त्याला आपण आठवणे असे म्हणतो। तर प्रत्यावहनामध्ये काय आहे, तर पूर्वी घेतलेला अनुभव काही वेळा शब्दांच्या व प्रतिमेच्या स्वरूपात आठवतो। या स्मरण प्रकारात वस्तू व्यक्तीसमोर नसते। उदाहरणार्थ बघूया, पाठ केलेली कविता आपण म्हणून दाखवतो। मानसिक तत्परता जाणीवपूर्वक व योग्य दिशेने होणारे प्रयत्न साहचर्य संबंध संकेत चिन्हे इत्यादी प्रत्यावहन होते। आता प्रश्नपत्रिकेतील दीर्घोत्तर व लघुत्तर प्रश्न या प्रकारात येतात, त्यालाच आपण आठवणे किंवा प्रत्यावहन असे म्हणतो। चौथा टप्पा प्रत्याभिज्ञान, त्यालाच आपण ओळखणे असे म्हणतो। तर यामध्ये काय येतं, तर या स्मरण प्रकारात वस्तू व्यक्ती घटना प्रत्यक्षासमोर असते, फक्त योग्य ती वस्तू व्यक्ती परिचित आहे की नाही हे ओळखण्याची प्रक्रिया होते। उदाहरणार्थ बघा, आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या असतात, जोड्या लावा, एका अगट दिलेला असं बगट, त्यातला आपण योग्य ते ओळखायचं असते। योग्य काय असेल उत्तर, कोणा कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे आपल्याला जोड्या लावून ओळखून जोड्या लावायच्या असतात। किंवा रिकाम्या जागा असतील, वर आपल्याला ऑप्शन्स दिलेले असतात, ऑप्शन नाही उत्तरं दिलेली असतात, त्यातलं योग्य उत्तर कोणतं आहे हे आपल्याला ओळखून ती रिकामी जागा भरायची असते। आता प्रत्यावहनापेक्षा प्रत्याभिज्ञान ही प्रक्रिया सुलभ व सोपी आहे। काय सांगितले, प्रत्यावहनापेक्षा म्हणजे आठवण्यापेक्षा ओळखणे हे सोपी प्रक्रिया आहे असं सांगितलं त्यांनी, सुलभ आणि सोपी प्रक्रिया, त्यालाच आपण प्रत्यावहनापेक्षा प्रत्याभिज्ञान ही प्रक्रिया सुलभ व सोपी आहे असं म्हणतो। पुढे आहे विस्मरण। आता विस्मरण हा टॉपिक बघूयात। पूर्वी घेतलेला अनुभव पुनरुज्जीवित न होणे म्हणजे न आठवणे। पूर्वी घेतलेला जो अनुभव आहे तो आपल्याला एक एक वेळेला आठवत नाही, त्याला आपण विस्मरणात गेलेल्या गोष्टी किंवा विस्मरण झाले त्या गोष्टीचे असं म्हणतो। बघा, पूर्वी घेतलेला अनुभव पुनरुज्जीवित न होणे याला आपण विस्मरण असे म्हणतो। त्याची कारणे बघूयात। विस्मरणाची कारणे दिलेली आहेत। पहिलं कारण आहे कालावधी, किंवा आपण त्याला मध्यांतर काल असे म्हणतो। ग्रहण व स्मरण यामधील कालावधी हे विस्मरणाचे प्रमुख कारण आहे। काळ जसा जसा पुढे जातो तसे तसे आपण पूर्वीच्या गोष्टी विसरतो। काय सांगितले, तर काळ जसा जसा पुढे जातो तसे तसे आपल्या पूर्वीच्या गोष्टी आपण विसरत जातो, त्याला आपण कालावधी किंवा मध्यांतर काल असेही म्हणतो। दुसरा आहे अध्ययनानंतर घडणाऱ्या क्रिया। तर आपण सातत्याने नवनवीन अनुभव घेत असतो, नवीन गोष्टी शिकत असतो, त्यामुळे मूळचा अनुभवाचा ठसा आणि त्यावर उमटलेला नवीन अनुभवाचा ठसा यांचा एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात। या प्रक्रियेला आपण निरोधन म्हणजेच इनहेबिटेशन म्हणतात। त्याचे दोन प्रकार पडतात। पहिला आहे पुरोगामी निरोधन आणि दुसरा आहे प्रतिगामी निरोधन। तर पुरोगामी निरोधन म्हणजे काय, तर मनात पूर्वीपासून दृढ झालेले अनुभव
नंतरच्या अनुभवाला विरोध करतात, त्याला पुरोगामी निरोधन असे म्हणतात. काय सांगितले बघा, तर मनात पूर्वीपासून दृढ झालेला अनुभव नंतरच्या अनुभवाला विरोध करतात, त्याला पुरोगामी निरोधन असे म्हणतात. उदाहरणार्थ बघूया, मराठी मातृभाषा विद्यार्थी परभाषा इंग्रजी किंवा हिंदी गुजराती असणार, बोलताना त्यांच्या मातृभाषेचे शब्द त्यांच्या बोलण्यात वारंवार येतात. वाक्यरचना करताना पूर्वीच्या मराठी भाषेच्या वाक्यरचनेचा अडथळा निर्माण होतो, हे एक प्रकारे ऋणसंक्रमण होय. पुरोगामी निरोधन म्हणजे काय, तर मनात पूर्वीपासून दृढ झालेला अनुभव नंतरच्या अनुभवाला विरोध करतात, त्याला आपण पुरोगामी म्हणतो. पुढे आहे प्रतिगामी निरोधन. नवीन अनुभव ग्रहण करताना नवीन साहचर्य संबंध निर्माण होत असल्यामुळे मूळचे म्हणजे जुने साहचर्य संबंध नाहीसे होतात, या प्रक्रियेला प्रतिगामी निरोधन असे म्हणतात. काय सांगितलं, तर नवीन अनुभव ग्रहण करताना नवीन साहचर्य संबंध निर्माण होत असल्यामुळे मूळचे साहचर्य संबंध नाहीसे होतात, या प्रक्रियेला आपण प्रतिगामी निरोधन असे म्हणतो. उदाहरण बघूयात. उदाहरणार्थ गणितात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी करण्याची नवीन पद्धत किंवा रीत शिकल्यानंतर जुनी पद्धत विसरली जाते. बरोबर. तिसरा आहे झोप किंवा विश्रांती. चौथा जो आहे तो थकवा. आणि पाचवा जो आहे तो सरावाचा अभाव. सहावा जो आहे दमन. व्यक्तीला एखादा प्रसंग अनुभव आठवण्याची इच्छा नसेल तर असे अनुभव ती व्यक्ती हेतुपूर्वक विसरू पाहते, त्याला सहेतुक म्हणतात, विस्मरण किंवा दमन म्हणतात. बघा काय सांगितलं, तर एखादा प्रसंग अनुभव आठवण्याची इच्छा नसेल तर असे अनुभव ती व्यक्ती हेतुपूर्वक विसरू पाहते, त्यालाच असहेतुक किंवा विस्मरण किंवा दमन असेही म्हणतात. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.